डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशात ज्यावेळी भाषावार प्रांत रचना करण्याचा प्रयत्न झाला त्याचे अतिशय कठोर असे टीकाकार होते आणि त्यांनी वेळोवेळी आपली निवेदनं त्याबाबतीत पुस्तकाच्या रूपानं प्रसिद्ध केलेली आहेत किंवा पुस्तिकेच्या रूपानं प्रसिद्ध केलेली आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा ज्यावेळी महाराष्ट्र हा असा वेगळा प्रांत असावा याची चर्चा सुरू झाली त्यावेळी त्यावेळच्या काही तर मुंबई प्रांत खूप मोठा होता त्याचं गुजरात आणि महाराष्ट्र असं कदाचित होईल अशी चर्चा ज्यावेळी सुरू झाली भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भामध्ये त्यावेळी मुंबई ही महाराष्ट्रात राहावी की राहू नये होऊ घातलेल्या महाराष्ट्रात मुंबई राहावी की असू नये असावी की असू नये याबद्दल प्रचंड वाद सुरू झाला होता आणि त्यावेळी म्हणजे यात योगायोगाचा भाग कमीच आहे परंतु अनेक तत्कालीन गुजराती भाषक तज्ज्ञांनी आणि विद्वानांनी तुम्हाला नावे सांगतो प्रोफेसर सी एन वकील प्रोफेसर दांतवाला प्रोफेसर घीवाला या सर्वांनी विद्वानांनी एकत्र येऊन मुंबई ही महाराष्ट्रामध्ये का असू नये याच्याबद्दल आक्षेप घेणारे अनेक लेख लिहिले आणि तसं वातावरण तापवायला त्यांनी सुरुवात केली. या सगळ्या आक्षेपांना एकमेव व्यक्ती ज्यांनी सडेतोड उत्तर दिलं आणि सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्रात का राहिली पाहिजे याचं अत्यंत परखड आणि सुस्पष्ट विवेचन जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. मुंबई ही महाराष्ट्रात का राहिली पाहिजे 7 वेगवेगळे आक्षेप जे घेतले होते त्या प्रत्येक आक्षेपाला डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत समर्पक उत्तर देऊन मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे याची चिकित्सा केलेली आहे. पुढे 1955 साली पहिल्या भाषावार प्रांतरचनेच्या समितीचा अहवाल फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती फार मोठं कमिशन नेमण्यात आलं होतं डॉक्टर फाजल अलींच्या अध्यक्षतेखाली. त्या कमिशनने जो अहवाल दिला तो प्रसारित झाला 1955 साली प्रसिद्ध झाला. त्या अहवालाप्रमाणे देशाची पुनर्रचना भाषावार प्रांतरचना करायला सुरुवात झाली. त्याचं तत्त्व काय वापरलं होतं त्यांनी त्याचं मुख्य तत्त्व असं होतं की एक भाषा एक राज्य हे अगदी आपल्याला कोणालाही आवडेल असं तत्त्व आहे. एक भाषा एक राज्य यात चुकीचं काय आहे हे अत्यंत नैसर्गिक असं वाटतं आपल्याला सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टीनं. त्याला विरोध केला बाबासाहेबांनी. बाबासाहेब असं म्हणाले की एक भाषा एक राज्य हे मूलसूत्र असता कामा नये त्याऐवजी मूलसूत्र पाहिजे एक राज्य एक भाषा. आता तुम्ही म्हणाल यात फरक काय एक राज्य एक भाषा काय किंवा एक भाषा एक राज्य काय यात फरक काय आहे. फार मोठा फरक आहे जो बाबासाहेबांनी पहिल्यांदा मांडला. ते म्हणाले जर तुम्ही एक भाषा एक राज्य हे जर तत्त्व वापरलं तर काय होईल उत्तर भारतामध्ये संख्येनं कमी परंतु आकारानं आवाढव्य अशी राज्य निर्माण होतील आणि दक्षिण भारतामध्ये आकारानं लहान परंतु संख्येनं खूप जास्त असे अनेक राज्य तयार होतील आणि यातून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा संघर्ष तयार होईल आणि देशाच्या अखंडतेला देशाच्या सांस्कृतिक ऐक्याला सुरुंग लागू शकेल इतका पुढचा विचार करून बाबासाहेबांनी अशी मांडणी केली की एक भाषा एक राज्य असं करायच्या ऐवजी एक राज्य एक भाषा असं करा. लहान लहान अनेक राज्य झाली पाहिजेत त्याचं मूलतत्व हे एक भाषा असलं पाहिजे परंतु एक राज्य एक भाषा एक राज्य करायच्या ऐवजी एक राज्य एक भाषा म्हणजे हिंदी भाषा बोलणारी अनेक राज्य असू शकतात कारण हिंदी बोलणारे जर एकच राज्य केलं तर ते किती मोठं होईल उत्तर भारतातलं आणि त्याचा परामर्श घेऊन बाबासाहेबांनी असं आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं की छोटी छोटी अनेक राज्य झाली पाहिजेत आणि त्या राज्यांची आखणी ही आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही पद्धतीने दोन्ही प्रकारचे निकष वापरून झाली पाहिजे परंतु एक भाषा एक राज्य असं तत्त्व करून आपण गोंधळाची स्थिती निर्माण करणार आहोत असं बाबासाहेबांचं निवेदन होतं. आणि त्यांनी चित्र काढूनसुद्धा इतक्या तपशिलात जाऊन त्यांनी बिहारचं विभाजन करा असा प्रस्ताव मांडला.
त्यांनी जे 2002 साली नंतर प्रत्यक्षात आलं बिहार आणि झारखंड, त्यांनी चित्र काढून दाखवलं कुठला प्रांत कुठे आला पाहिजे अभ्यास करून, आणि त्यांनी मध्य प्रांत जो होता त्याची विभागणी करा असं निवेदन केलं. ते 2002 साली झालं, म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. त्यांनी उत्तर प्रदेशचं त्रिभाजन करा अशी मागणी केली होती, आणि त्यात त्यांनी नकाशा काढून दाखवून दिलं होतं की कशाप्रकारे त्रिभाजन करता येईल. ते मात्र अजून झालेलं नाही. बाबासाहेबांनी हेही म्हटलं होतं की केवळ दिल्लीमध्ये राजधानी असून चालणार नाही, दक्षिणेमध्ये सुद्धा राजधानी असली पाहिजे, आणि दक्षिणेमधली राजधानी ही हैदराबाद या ठिकाणी असावी. स्ट्रॅटेजिकली देश अखंड ठेवण्याच्या दृष्टीनं, देशाचं सांस्कृतिक ऐक्य आणि अखंडता जतन करण्यासाठी अशा प्रकारचा बॅलन्स, अशा प्रकारचा समतोल हा आपल्याकडे असला पाहिजे असं निवेदन बाबासाहेबांनी केलं. त्यातलं बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत, परंतु अनेक गोष्टी झालेल्या नाहीत. परंतु यातून बाबासाहेबांना अखंडतेचा आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा जो ध्यास होता ते इथे प्रकट होतं असं मला वाटतं.